आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत मराठा क्रांती मोर्चाने घातलं भाजप सरकारचं श्राद्ध. भाजप नगरसेवकांनी दिला उपोषणास पाठिंबा. इचलकरंजीत प्रांत कार्यालय समोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं भाजप सरकारचं श्राद्ध घालण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं इचलकरंजी प्रांत कार्यालय समोर आंदोलन सुरू आहे. उपोषण लोकप्रतिनिधींच्या घरासमोर शंखध्वनी. याचबरोबर आज भाजप सरकारचं श्राद्ध घालण्यात आलं. श्राद्धावेळी नैवेद्य म्हणून दारूची बाटली, विडी, सिगारेट, पान आणि अंडी ठेवण्यात आली होती. यावेळी खुद भाजपच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिलाय. यामध्ये सागर चाळके, किसन रावजी शिंदे, शहराध्यक्ष शहाजी भोसले सह भाजपचे कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी उपोषणास पाठिंबा दिलाय. यावेळी मराठा क्रांती संघटनेचे संतोष कांदेकर, नितीन लायकर, नगरसेविका सायली लायकर, शिंदे मॅडम, मोहन मालवणकर सह अनेक मान्यवर आणि मराठा समाजाचे नेते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.